नमस्कार, वेलकम टू विजटेक ऑनलाइन यूट्यूब चैनल। विजटेक ऑनलाइन यूट्यूब चैनल मध्ये स्वागत आहे। विजटेक ऑनलाइन यूट्यूब चैनल आपल्या सर्वांचा आवडता मराठी चैनल। आजच्या या व्हिडिओ मध्ये सर्व शिक्षक, सर्व सरकारी नौकरदार, सर्व नागरिक यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओच पाहूया। सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरमध्ये गुगल क्रोम ओपन करायचं आहे। गुगल क्रोम ओपन होईल। गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला https://www.incometax.gov.in/ic/fo-portal हा कीवर्ड सर्च करायचा आहे आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला एंटर मारायचं आहे। आणि एंटर मारल्यानंतर या ठिकाणी पहा, तुमच्या समोर सर्व्हिसेस दिसतात आणि सर्व्हिसेसमध्ये आपल्याला आज आपण पाहणार आहोत की तुमचं पॅन कार्ड हे करेक्ट आहे का, तुमची माहिती करेक्ट आहे का, म्हणजे तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि पॅन नंबर, इतर माहिती ही अचूक आहे का, हे कसं पाहायचं याविषयीचं हे ट्युटोरियल। हाऊ टू व्हेरीफाय युअर पॅन, तुमचा पॅन कसा अचूक आहे हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुमचा नक्कीच पाहायचा आहे। तर त्यासाठी व्हेरीफाय युअर पॅन या बटणाला क्लिक करा। व्हेरीफाय युअर पॅन या बटणाला क्लिक केल्यानंतर आपल्याला जी माहिती लागणार आहे ती माहिती अशी आहे। एक, सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर माहीत असावा। दोन, दुसरं तुमचं फुल नेम इथं टाकायचं आहे। आणि तिसरं, आपलं डेट ऑफ बर्थ ही आपली अचूक असली पाहिजे। ह्या तीन गोष्टी आपल्याला मॅन्डेटरी आहेत। तर सर्वात प्रथम या ठिकाणी मी माझा पॅन कार्ड नंबर टाकतोय। त्यानंतर इथं फुल नेम टाकतोय। फुल नेम टाकलेला आहे। फुल नेम टाकल्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायचे। डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी बघा, ऑगस्ट 2021 दिसतंय, तर या ठिकाणी एक लेफ्ट एरो दिसतो, त्या लेफ्ट एरोवर आपल्याला क्लिक करायचं आहे। परंतु तो महिना महिना दाखवतो, त्यापेक्षा इथं हा जो जुलै 2021 दिसतोय त्यावर क्लिक करा। आणि या ठिकाणी तुमचं वर्ष आलेलं आहे 2016 पासून 2019, तर इथं या लेफ्ट एरोला क्लिक करायचं, म्हणजेच तुमची जी जन्मतारीख आहे त्याचं रेंज या ठिकाणी ओपन होईल। आता माझं बर्थ इयर आहे 1986 सिलेक्ट करा, मंथ सिलेक्ट करा आणि डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा। तर अशा पद्धतीने डेट ऑफ बर्थ सिलेक्ट झालेला आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू या बटणावर क्लिक करायचं आहे। कंटिन्यू या बटणावर क्लिक केल्यानंतर थोडा तुमच्या मोबाईलवर एक OTP आलेला असेल, तो OTP तुम्हाला भरायचा आहे। हा OTP भरा आणि OTP भरल्यानंतर तो OTP 15 मिनिटं व्हॅलिड असतो आणि आपल्याला फक्त 3 अटेम्प्ट हे करता येतात। 3 आपण हे करू शकतो। अचूक OTP नाही भरला तर नंतर आपल्याला परमिशन मिळत नाही, त्याच्यामुळं OTP हा अचूक भरा आणि OTP भरल्यानंतर व्हॅलिडेट या बटणाला क्लिक करा। आणि व्हॅलिडेट या बटणाला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या पॅन कार्डची सद्यस्थिती दिसते। पॅन इज ऍक्टिव्ह अँड डिटेल्स आर ॲज पर पॅन। याचा अर्थ असा होतो की तुमचा पॅन ऍक्टिव्ह आहे, म्हणजेच रजिस्टर केलेला आहे आणि तुमचे जे डिटेल्स आहेत, तुमची जी माहिती आहे, ती माहिती पॅन कार्डनुसार बरोबर आहे। तर याचा अर्थ असा होतो। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।